दौंड तालुक्यातील गावटी दारू धंदा हा उद्ध्वस्त करण्यात आलाय. 4000 लिटर दारू ही नष्ट करण्यात आली आणि यामध्ये एका जणावरती गुन्हा देखील नोंदवण्यात आला. दौंड तालुक्यातील मलठण गावातील भीमा नदी पात्रालगत गावठी हातभट्टी दारू धंदा चालू असल्याची माहिती दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दास यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस नाईक सुरेश तडस, दीपक वायकर, धनंजय गाडवे, अमोल गवळी, कमलेश होले, एस एस होले, पी एन माने आदींनी त्या हातभट्टी तयार केलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी 4100 लिटर दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले. ज्या ठिकाणी ही दारू तयार होत होती त्या ठिकाणी पोलिसांना होडीतून जावं लागलं. हा व्यवसाय करणारा बाळासाहेब दळवी याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, News Today 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.